देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरायगड जिल्ह्याच्या वतीने खारघर येथे झालेल्या रक्त व प्लाझ्मादान शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड स्कूल खारघर येथील शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना महासाथीचा मुकाबला करताना संघटन ही सेवा या उपक्रमाअंतर्गत विविध सेवाकार्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर करत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तरायगड जिल्हा, पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा सप्ताह, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येत आहेत. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती बसचे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक नितीन पाटील, डॉक्टर अरुणकुमार भगत, अमर पाटील, नरेश ठाकूर, हरेश केणी, नगरसेविका अनिता पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, निर्दोष केणी, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुशील शर्मा, उत्तर रायगड युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, समीर कदम, चिन्मय समेळ, अमर ठाकूर, विनोद घरत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, योगेश लहाने, परेश बोरसे, अमर उपाध्याय, निशा सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपणा सर्व पनवेलवासियांच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 71व्या वाढदिवसाच्या आपण सर्वजण लाख लाख शुभेच्छा देऊया. खरं तर जन्मापासून या मातृभूमीवरती प्रेम करत स्वतःचं म्हणजे आपण म्हणूया की लोखंड हे तप्त होतं आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं पोलाद घडतं असा आपला हा पोलादी नेता की ज्यांनी खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत करत गेले. गुजरातचं मुख्यमंत्री पद असू द्या किंवा आता देशाचं पंतप्रधान पद असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीच्या आधारे मी त्याचं काहीतरी सोनं करून दाखवीन या ईर्षेनं पेटत स्वतःचे आयुष्य एका अर्थानं समर्पित करत काम करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेच्या शेवटातील वाक्य परम वैभवम नेतु मेकं स्वराष्ट्र, म्हणजे या राष्ट्राला परम वैभवाच्या दिशेने घेऊन जायचंय आणि तो ध्यास घेऊन काम करणारे हे आपले देशाचे पंतप्रधान. मग आत्ताच्या कोविडच्या स्थितीमध्ये त्याच्याशी संघर्ष करणं असू द्या, त्याच्यातून या देशाची अर्थव्यवस्था उभं करण्यासाठी खरं तर 21 लाख कोटीचं पॅकेज देणं असू द्या किंवा या देशाच्या सर्व व्यवस्थेला एका अर्थानं आपण म्हणूया वंशवादातून बाहेर काढत, जातीवादाच्या बाबतीपासून बाहेर काढत, तुष्टीकरणाच्या राजकारणातून बाहेर काढत एक नवे आयाम या देशाच्या राजकारणाला आणि या देशाच्या विकासाला देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठे बॅनर्स लावणं किंवा मोठ्या जाहिराती देणं यापेक्षा सेवेच्या माध्यमातूनच आपण खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करू शकतो, त्यांचं अभिष्टचिंतन करू शकतो. ते आज आपण रक्तदानाच्या माध्यमातून करताय. ज्यांनी ज्यांनी ते केलंय त्यांना धन्यवाद देतो, जे करणार आहे त्यांना धन्यवाद देतो, जे प्लाझ्मा देणार आहेत त्यांना विशेष धन्यवाद की त्यांनी आपल्या बांधवांना या कोरोनाच्या संक्रमणाच्या काळामध्ये
आपली सर्वोत्कृष्ट मदत देण्याच्या दृष्टिकोनातून ते आज निर्णय घेत आहेत, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते. करोनाच्या सगळ्या कालावधीमध्ये मग ते अन्नदानाचं वाटप असू द्या, शिधासामग्रीचं वाटप असू द्या, मजुरांना मदत करण्याच्या संदर्भातलं असू द्या, आपण वेगवेगळ्या वेळेला लोकांना हॉस्पिटलसाठी मदत करणं असू द्या, त्यांना आपण ज्या वेळेला होमिओपॅथी गोळ्यांचं वाटप करायचं होतं असे निघालो त्यांचं वाटप असू द्या, भाजीपाला, गॅस सिलेंडर, किराणा सामान, जे जे म्हणून मदत करण्यासाठी आपल्याला शक्य ते करण्याचा आपण या कोरोनाच्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये प्रयत्न केलाय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.